महाराष्ट्रात चौथ्या टप्प्याचं मतदान चालू आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नरमध्ये आता आपण आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया चालू आहे. माझ्यासमवेत ज्यांनी पहिल्यांदाच मतदान केलं आहे ते काही युवक माझ्यासमवेत आहेत. तुमचं नाव काय? माझं नाव विनय विजयसिंग परदेशी आहे. मी इथं परदेश परत राहिलं आहे. यावेळेस पहिलंच मतदान केलं आहे. लय आनंद वाटलं. यावेळेस विकासाच्या दृष्टिकोनाने मतदान केलेलं आहे आणि यावेळेस नक्कीच विकास होईल या मतदारसंघामध्ये, निश्चित होईल. महाराष्ट्रात मतदानाचा आता चौथा टप्पा चालू आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नरमध्ये या ठिकाणी मतदान चालू आहे. ज्यांचं पहिल्यांदाच मतदान आहे ते काही तरुण माझ्यासमवेत आहेत, त्यांना आपण त्यांचं मत जाणून घेऊया. आज पहिल्यांदा तू मतदान करणार आहेस, कशा प्रकारच्या तुझ्या भावना काय आहेत आणि प्रेक्षकांना तुझं नाव सांगा दे. माझं नाव चित्रा योगेश्वर गिरी गोसावी. मी इथं महाजनाळीमध्ये राहते. मी फर्स्ट टाईम वोट करणार आहे. चांगली रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली आहे फर्स्ट टाईम वोट करायची. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की आपण एखाद्या राईट पर्सनला वोट करून द्यावं. जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे त्यांनी. आज तू पण पहिल्यांदा मतदान करतोय. ताईंनी तर सांगितलं तिच्या मनात नेमके कशा प्रकारची भावना, ती मतदान का करते, तुला काय वाटतं? मला वाटतं बरोबर माणसाला मतदान करावं की जेणेकरून सगळ्यांना रोजगार मिळावा, सगळी जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही व्हावा आणि प्रत्येक प्रकारची प्रत्येक माणसाची कामं झाली पाहिजे आणि कुठलंच काम नाही का असं अपुरं नाही राहिलं पाहिजे. त्यामुळे आम्ही बरोबर त्या माणसाला मतदान करू.